मराठा आरक्षण प्रश्नी पुन्हा एकदा भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी इशारा दिला आहे. दुसऱ्यांचे हक्क हिरावून आम्हाला आरक्षण देऊ नका, आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण द्या, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. पुन्हा एकदा जर उद्रेक झाला तर थांबवणार कोण, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन उद्घाटन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले तसेच माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. जास्त गुण मिळवूनही मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकारी नोकरीतही मराठा उमेदवारांना डावललं जातंय, पण आता आमचा अंत पाहू नका, असेही उदयनराजे यांनी नमूद केले आहे. काय की नेहमी माझं स्पष्ट असतं, ज्या ज्या वेळेस मला प्रश्न विचारले मी त्या सडेतोडपणे मी वास्तविकता ह्याच्यात राजकारण थोडं शिरलं आहे काम आहे, पण वाईट वाटतं सगळ्यांनी विचार करून. आता सगळे ज्येष्ठ लोक आहेत माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, वडील झाले आहेत, अनेक वर्ष महाराष्ट्र गुजरात मध्ये सांभाळले, सगळ्यात सिनियर मोस्ट आहेत, त्यांनीच आता पुढाकार घेतला. दबाव आणण्याची काय गरज, कॅमेरा मागे ते आपल्याला प्रॅक्टिकल थोडासा व्ह्यू घेतला पाहिजे, प्रॅक्टिकल दृष्टिकोन घेतला पाहिजे की समजा, कारण की हे जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते त्या त्यांच्या पण कुटुंबातले आतमध्ये जे मुलं आहेत नातवंड आहेत त्यांना सुद्धा ते समोर जावंच लागतं. काय फक्त केवळ एकच एक माझ्या कुटुंबापुरतं किंवा नरेंद्र यांचे आहे, आज सामाजिक काही चित्र मोबाईल खाली नाही कारण मराठा आरक्षणाबाबत राजकारण होतं असं काय म्हणून काय होतं बोलत वकील वेळ काढून आहे का ते असं काय सुप्रीम कोर्ट आहे, सुप्रीम कोर्टात तुम्हाला वेळेत ते केसेस एवढे असतात टायमिंगली, आता असंही नाही की आय एम एस कळलं की जे केस आहेत डायरेक्ट तर गेलं पाहिजे. एवढा सगळा संघर्ष करून मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं तुम्हाला आशा आहे? मिळालं तर पाहिजे, नाही तर उद्योग लागलं काय म्हणतो छोटी आहे बघा, एक लक्षात छोटी कोर्ट आपण मानतो राजनीत त्यांचा कोणाचा आपण काय अवमान करत पण जर न्याय मिळणार नसेल तर लोकांनी लोक काय करतात कोणतरी कसं होणार, त्याला काय मी सांगायची गरज नाही. तर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आरक्षणामध्ये राजकारण नको, मराठा समाजाने एकत्र येणे गरजेचं असल्याचे सांगितले. आरक्षणासाठी मराठा समाज वंचित राहावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले गेले, पण आता राजकीय अभिनिवेशन बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लढणं गरजेचं आहे असे मत शिवेंद्रसिंह राजे यांनी व्यक्त केले आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी केलेले प्रयत्न विसरून चालणार नाही असेही ते यावेळी म्हणाले. आपण मराठा बांधवांनी नक्कीच मान्य करणं गरजेचं आहे, किती जरी कुणी काही म्हटलं, किती जरी टीका टिप्पणी केली किंवा काही जरी वेगळंपणानं जरी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला तरी एक आपण सर्वांनी गोष्ट मराठा समाजाने किंवा मराठा बांधवांनी मान्य केली पाहिजे की देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण आपल्याला दिलं ही वस्तुस्थिती आहे, हे आपण नाकारून चालणार नाही. आणि हे आरक्षण त्यांनी हायकोर्टामध्ये पण टिकवलं हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जे केलंय ज्यांनी केलंय ते आपण मान्य करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. दुर्दैवानं सुप्रीम कोर्टामध्ये नंतर जे आत्ताच्या या सरकारचं ज्यावेळेला इथं सरकार आलं त्यावेळेला स्टे मिळाला आणि एकंदर सगळं आरक्षण जे आहे हे सुप्रीम कोर्टाच्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा कायदेशीर याच्यामध्ये अडकलं, ही वस्तुस्थिती आपण मान्य करणंच गरजेचं आहे. त्याच्यातनं वेगळे त्याला फाटे फोडून वेगळं काही त्याच्यावर टीकाटिप्पणी करून काही अर्थ नाही, आणि म्हणून राज्य सरकारवर आपला मराठा समाजाचा किंवा आपला दबाव निर्माण करणं वा या ह्याच्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये योग्य बाजू मांडून लवकरात लवकर जो स्टे बसलेला आहे तो उठला पाहिजे. मग पुढचं पुढं काय ते खंडपीठ असू दे, घटनापीठ असू दे, जे काय असेल
त्यांना जो निर्णय घ्यायचा तो घेऊ दे, पण आज तरी हा जो स्टे बसलेला आहे तो स्टे उठवण्यासाठी राज्य सरकारनं पूर्ण ताकदीनं तिथं या आरक्षणाच्या बाजूनं बाजू मांडली पाहिजे. ही भूमिका आपल्याला घेण्यासाठी कुठेतरी दबाव मराठा समाजाच्या माध्यमातून निर्माण करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. नाहीतर परत जे आपल्या हातातोंडाला आलंय ते आपल्याला परत मिळणार नाही याची कुठेतरी विचार हे प्रत्येक राजकीय समाज सगळ्यांनीच या गोष्टीचा विचार केला पाहिजे असं नक्कीच मला या निमित्तानं सांगावं असं वाटतंय. आणि मी जे इथं बोललोय हे खरं म्हणजे माझे विचार आहेत. मी काही कुठेही पक्ष संघटना म्हणून मी बोललेलं नाही, पण एक मराठा समाजातील एक आघाडीचं सरकार असल्याने राजकारणामधलं महामंडळ बरखास्त होणं ही कारवाई अपेक्षित होती. त्यामुळे याच उद्देशाने अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन स्थापन केल्याची भूमिका माथाडी कामगार नरेंद्र पाटील यांनी मांडली आहे. अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशनच्या माध्यमातून मराठा समाज आणि माथाडी कामगारांच्या अडचणी सोडवल्या जातील. तसेच तिन्ही राजांनी मराठा आरक्षणाचं नेतृत्व करून ठाकरे सरकारला दणका दिला पाहिजे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय मराठा समाजाच्या आमदारांचे बैठक आपण त्या ठिकाणी लावूया. ते पण माथाडी भवन मध्ये जिथं अण्णासाहेबांची चळवळ सुरू झाली. आणि या सर्व आमदारांना तुम्ही टंकावून सांगावं की यदा कदा